नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, विवेकानंद महाविद्यालयाच्या या ऑनलाईन वर्गामध्ये मी साळुंके मॅडम तुमच्या सर्वांचं स्वागत करते. काल आपण शोध ही कथा आपण शिकत होतो. कथा हा साहित्य प्रकार आपल्याला 12वीत शिकायचा आहे. तो तुम्हाला कादबने सरांनी तुम्हाला त्याची ओळख पण करून दिलेली आहे की साहित्य प्रकार कथा साहित्य प्रकाराचं वैशिष्ट्य काय, त्याचं वेगळेपण काय, आपण पण हे सगळं शिकलो. आणि काल आपण शोध कथा ही शिकत होतो. व पु काळेंची ही खूप लोकप्रिय कथा आहे. त्यांनी खूप अनेक कथा लिहिल्या आणि आपण त्याच्यामध्ये शिकलो की आपण आता कथेची सुरुवात पाहिली की कशाप्रकारे सुरुवात केलेली आहे. की सुरुवातीलाच आपण पहिल्या प्रसंगात पाहिलं की मुक्ता आणि तिचा नवरा अनुला भेटायला तिच्या खोलीवर आलेले आहेत आणि ती नाराज आहे त्यांच्यावर, की कारण की त्यांनी तिच्या टेबलवरची 1 रुपयाची नोट उचललेली आहे. आता एवढ्या साध्या कारणामुळे अनु का नाराज व्हावी याचा शोध ते घेत आहेत. बरं, याच्यानंतर आपण पाहिलं की आबासाहेब म्हणजे अनुचे वडील यांनी आपल्याला जे काय सांगितलं अनुबद्दल, त्याच्यामधून आपल्याला अनुच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेता येतो. म्हणजे ही शोध कथा फक्त 1 रुपयाच्या नोटेची नाही आहे, त्याच्यात आपल्याला अनेक गोष्टींचा शोध लागतो, अनेक मूल्ये आपल्याला शिकायला मिळतात. आपलं फक्त मनोरंजन एवढाच हेतू या कथेचा नाही आहे, याच्यातून खूप मोठा बोध आपल्याला घ्यायचा आहे. ते शेवटी आपल्याला कळेलच की आपण काय काय या कथेमधून शिकलो. आणि प्रत्येक गोष्ट आपण ही कथाच नाही की प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण शिकतो ती फक्त परीक्षेपुरती शिकायची नाही, कारण आपण परीक्षार्थी नाही आहोत, आपण विद्यार्थी आहोत, आपण ज्ञानार्थी आहोत. आपण ज्ञान घ्यायचं आहे, ज्ञान द्यायचं आहे आपण समाजाला. तर आपण या कथेमधून नेमकं आपणसुद्धा आपल्याला पण काय बोध मिळणार आहे, किंवा अनुच्या व्यक्तिमत्वामधून आपल्याला पण काहीतरी शिकायला मिळणार आहे. कारण ही अनु तुमच्यासारखीच तरुण आहे, ती स्वतंत्र विचाराची एक मुलगी आहे. आणि तिने आपण पाहिलं मागच्या प्रसंगामध्ये आबासाहेबांनी तिच्याबद्दल सांगितलं की तिचं व्यक्तिमत्व इतकं खंबीर आहे आणि तिला स्वतःसाठी 5 वर्ष जगायचं आहे लग्न करण्याच्या आधी, हे आपण सगळं काल पाहिलं. आता याच्या पुढे बघा की आबासाहेब म्हणतात की नेमकं काय, 5 वर्ष तुला तुझ्या स्वतःसाठी जगायचं आहे मान्य आहे, पण तू नेमकं काय करणार आहे. सगळ्यात प्रथम ती उत्तर देते नोकरी करणार, हे इतकं आपण काल पाहिलं. आता आपण पुढचा धडा बघूया, पुढचं कथा वाचूया बघा. म्हणजे ती नक्की काय करणार, नोकरी कसली, आधी नर्सिंग शिकणार नंतर नर्स होणार. नर्स? हो, नर्सच का, तिनं 2 दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे. आता आबासाहेब मुक्ताला आणि तिच्या नवऱ्याला हे अनुचं पत्र पाठवतात की नर्सिंग म्हणल्यावर थोडंसं आश्चर्य वाटतं की एवढी हुशार मुलगी जी अनेक क्षेत्रामध्ये ती पुढे जाऊ शकते, पण तिने नर्सिंग क्षेत्रच का निवडलं असावं, ही पण एक उत्सुकता आपल्याला कथा वाचताना आपल्याला जाणवते, आपल्या मनात निर्माण होते की काय बरं, का बरं त्यांनी नर्सिंग घेतलं असावं. आता आबासाहेबांनी ते पत्र मुक्ताला आणि तिच्या नवऱ्याला म्हणजे कथेमध्ये ज्यांनी निवेदन केलेलं आहे, कारण आपण बघतो की निवेदन हे कथा ही नेहमी निवेदित केलेली जाते, म्हणजे भूतकाळात लिहिलेली जाते. भाषाशैली कशी, असं झालं तसं झालं, मग असं पुढे मागे असं झालं, पुढे असं झालं, म्हणजे एक त्याला आपण असं म्हणूया की भूतकाळात ती लिहिली जाते. आणि अशा प्रकारे आबासाहेबांनी मग मुक्ताला आणि तिच्या नवऱ्याला ही पूर्ण तिच्या पत्रातला मजकूर सांगितला की तिने हा निर्णय का घेतला बघा. आणि त्या 2 ओळी बघा, पत्रातल्या 2 ओळी लेखकांनी व पु काळेंनी मांडले बघा. जीवनाचं सार त्या 2 वाक्यात होतं, मला ते सुभाषित वाटलं. सुभाषित म्हणजे सुविचार, ज्याच्यामध्ये खूप अतिशय सुंदर विचार आहेत की जीवनाशी निगडीत भाष्य केलेलं आहे. बघा, ते तिने नर्सिंगचा पेशा का निवडला हे सांगताना अनुने त्या पत्रात काय लिहिलं होतं बघू आपण. आबा, इस्पितळ आणि पेशंट हे विश्व असं आहे की सुख आणि दुःख इथं खऱ्या स्वरूपात भेटतात. दोन्ही गोष्टी इस्पितळ ह्या जागी, इस्पितळ ज्याला आपण हॉस्पिटल म्हणतो, जिथे पेशंटला ॲडमिट केलं जातं, की त्या ठिकाणी सुख आणि दुःख दोन्हीही खऱ्या स्वरूपात भेटते. इथे कुठलाही दिखावा नसतो, खोटेपणा नसतो. जे खरं आहे माणसं जीवनाचं वास्तव, ते तुम्हाला इस्पितळात किंवा हॉस्पिटलमध्ये बघायला मिळतं. आणि म्हणून अनुनी निर्णय घेतला. आता नर्स का, मग तिने डॉक्टर का नाही झाली, हे आपल्याला पुढे ती सांगते बघा. अनुनं मुंबईत KA मध्ये नोकरी मिळवली. हॉस्पिटलच्या समोरच्या गल्लीत
एका 3 मजली इमारतीत तिनं खोली मिळवली आणि सजवली. अनुनं मुंबईत बिराड थाटल्यामुळे मुंबईत उतरायचं कोणाकडं हा आमचाही प्रश्न मस्त सुटला होता. आता थोडक्यात इथे इथपर्यंत मुक्ता आणि तिचा नवरा कशा प्रकारे पोचले की तिने हॉस्पिटलच्या समोर खोली घेतली, सजवली, त्यानंतर ती तिथे राहून नोकरी पण केईमध्ये करायला लागली हे सगळं त्यांना कळालं आणि म्हणून तिथं ते तिच्या रूमवर आलेले होते खोलीवर. आमच्या प्रत्येक खेपेत अनुनं काहीतरी नवा टप्पा गाठल्याचं आम्ही पाहत होतो, म्हणजे प्रत्येक वेळी तिची प्रगती होत होती. आता आपल्याला इथे असं शिकायला मिळतं का प्रत्येक म्हणजे जीवनामध्ये प्रत्येक दिवशी आपण म्हणू की महिना किंवा वर्ष नाही, जसं आपण म्हणतो की आता 1 वर्षाने आपण पहिलीत आहोत तर आपण दुसरीत जाऊ, दुसरी संपली की आपण तिसरीत जाऊ, 10वी जाऊ 12वी जाऊ, इंजिनिअरिंग मेडिकल जे तुम्हाला व्हायचं आहे अनेक शास्त्रज्ञ कोणी होतं, तर हा टप्पा आपण वर्षांमध्ये बघत असतो, काही काळामध्ये बघत असतो. पण खरं तर आपलं जीवन असं आहे की आपल्याला दररोज काहीतरी प्रगती केली पाहिजे, आपल्याला दररोज शिकायला मिळते. फक्त पुस्तकीच नाही, कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की अनुभवाने माणूस जास्त समृद्ध होतो. तर दररोज आपल्याला शिकायला मिळतं, त्याच्यातून आपण प्रगल्भ होत जातो, आपली प्रगती होते. म्हणजे आपण दररोज म्हणजे आजचा दिवस उद्याचा दिवस आजच्यापेक्षा निश्चित वेगळा असतो जर आपण शिकलो तर. शिक्षण म्हणजे काय? शिक्षण घेणं म्हणजे काय? काहीतरी आपण शिकतो, आपली प्रगती करतो. आणि म्हणून माणसांमध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये हाच फरक आहे. मनुष्य प्राणी आहे की तो आपली सतत प्रगती करतो, एक चांगलं जीवन त्याला जगायचं असतं. आता प्रगती म्हणजे पैसा किंवा इतर गोष्टी नाही, भौतिक गोष्टी नाही, लक्षात घ्या. आपलं व्यक्तिमत्व विकसित करणं ह्याला आपण प्रगती म्हणूया. तर हे जे कथा सांगणारे जे आहेत, जी व्यक्ती ती म्हणते की प्रत्येक खेपेत अनुनं काहीतरी नवा टप्पा गाठल्याचा आम्ही बघत नव्हतो. पोरगी केवळ वयानं वाढत नव्हती तर अनुभवानं समृद्ध होत होती, समजुतीने वाढत होती. म्हणजे वयानुसार किंवा फक्त डिग्री न घेता आपण जसं जसं शिकत जातो अनुभवाने समृद्ध व्हायला पाहिजे आणि समजुतीने समजूतदार व्हायला पाहिजे दररोज. आपण जसं इंग्रजीमध्ये आपण मॅच्युरिटी म्हणतो की प्रत्येक जे आपण ज्ञान घेतलेलं आहे की ते आपल्याला व्यवहारात त्याचा वापर करता आला पाहिजे. आणि म्हणून एक उदाहरण झालं की आपण तुमच्यासारख्या मुलांचं मी उदाहरण देते की तुमच्यासारखे 16-17 वर्षाची मुलं आहेत, ते जे न शिकलेले आणि शिकलेले आपण उदाहरण घेऊ, यांच्यात फरक काय असतो? आता न शिकलेले तुम्हाला तुमच्या दृष्टीने न शिकलेले म्हणजे जे गभाळे असतात, जे स्त्रीचे कपडे घालत नाहीत, त्यांना कुठे काय बोलावं कळत नाहीत वगैरे वगैरे. आणि शिकलेला विद्यार्थी कसं ओळखणार की त्याने स्त्रीचे कपडे घातले, गॉगल घातलाय, चांगले बूट घातले, टापटीप कपडे घातलेत, अशा प्रकारे. पण बाह्य रंग हा प्रगतीचा निदर्शक नाही. तुमचे विचार किती प्रगल्भ आहात, तुम्ही इतरांशी कसे वागता, कोणत्या प्रसंगी तुम्ही कशा प्रकारे धारिष्ठ दाखवता म्हणजे मूल्य शिक्षण जे तुम्हाला शिकवलं जातं तर ते तुमच्या अंगी आहे का? म्हणजे पुस्तकात नसेलही ते, पण सुसंस्कृत व्यक्ती कदाचित सुशिक्षित नसेलही आणि सुशिक्षित व्यक्ती सुसंस्कृत असेलच असंही नाही. म्हणून प्रगती ही कधी बाह्य स्वरूपावर ठरत नाही. आपले अंतरंग कसं आहे, आपलं मन कसं आहे, आपली बुद्धी कशी, आपले विचार कसे, याच्यावर माणसाची प्रगती ठरते. आणि म्हणून इथे बघा, अनुचं व्यक्तिमत्वही आपल्याला दिसतं. नुसती खंबीर नाही आहे पोरगी, ती हुशार आहे, समजूतदार आहे आणि तिने जो निर्णय घेतला आहे त्याच्यावर ती ठाम आहे आणि ती त्याचा सदुपयोग करते आहे स्वातंत्र्याचा. तिने कधी त्याचा गैरउपयोग केलेला नाही. पुढे बघा काय म्हणतात ते. तिनं निवडलेल्या व्यवसायात ती हरवली होती, ते तिचं विश्व बनलं होतं. अख्खं KEM तिने जिंकलं होतं. जिथे तुम्ही काम करता तिथे आपलं नाव कमावणं ही खूप मोठी गोष्ट असते. तुम्ही काय आहात, ह्याला तुम्ही कोणतं काम करता ह्याला महत्त्व नाही आहे. एखाद्या संस्थेमध्ये तुम्ही शिपायाचं काम करत असताल, एखाद्या टेलरिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही साधे टेलर असाल, विणकाम करत असाल, किंवा झाडूकाम करताय तुम्ही महानगरपालिकेत. एक उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगते की काम दुय्यम नसतं, काम करणाराही दुय्यम नसतो. ज्याला तुम्ही मूल्यशिक्षण 10वीमध्ये शिकल्या, श्रमप्रतिष्ठा,
की जे काम करता तुम्ही ते इमाने इतबारे करा आणि तिथे नक्की तुमचं नाव निघतं. जसं विवेकानंदाने सांगितलं की खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या स्वप्न लोक बघतात किंवा तरुण मुलं की मी येऊ करेल मी त्येऊ करेल, पण ते म्हणतात आधी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित करायला शिका आणि आपोआप तुम्हाला मोठ्या गोष्टी जमून जातील. उदाहरणार्थ लेखन आहे, निबंध लेखन आहे, सुंदर लिहा, अक्षर चांगलं काढा, मुद्देसूद लिहा. आईने एखादं काम सांगितलं आहे, समजा मुलगा असो मुलगी, तो इथे आपल्याला भेदभाव करायचा नाही, पोळ्या सांगितल्या आहेत, घर झाडायला सांगितलं आहे, अंगण झाडायला सांगितलं आहे, ते इतकं व्यवस्थित करा की त्याच्यामध्ये तुमचं शिक्षण तुम्हाला दिसलं पाहिजे की तुम्ही शिकत आहात, म्हणजे तुमच्यात थोडीफार प्रगती होत आहे दिवसेंदिवस, असं आपल्या कुटुंबाला वाटलं पाहिजे, समाजाला वाटलं पाहिजे. आज आपण बघतो समाजामध्ये चांगल्या गोष्टी आहेत पण वाईट गोष्टी पण खूप फैलावतात आहेत, त्याचा प्रसार होतो आहे तरुणांमध्ये, तर ह्या खूप गोष्टी आहेत. आपण एक आयुष्य आनंदाचा उत्सव या धड्यामध्ये पाहिले की निराशावाद खूप लवकर येतो आहे आजकाल, नैराश्य, की ते न येऊ देण्यासाठी आपल्याला खंबीर व्यक्तिमत्व बनायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला व्यक्तिमत्व विकासाच्या शिबिराला जायची गरज नाही, कुठला क्लास लावायची गरज नाही. आपण चांगले पुस्तकं वाचा, चांगले विचार वाचा आणि ते अनुकरण, त्यांचं अनुकरण तुम्ही करू शकता. तर इथे अनुचं एक व्यक्तिमत्व बघा, डॉक्टर, सर्जन, फिजिशियन्स, डीन, मेट्रन, तिच्या समव्यवसायी भगिनी आणि पेशंट मंडळीसुद्धा, हे सगळं तिचं विश्व बनलं होतं. की जिथे जिथे आपण काम करतो, ज्याच्यामुळे आपल्याला आपली पोटापाण्याची सोय झाली हा भाग वेगळा, पण जे काम आपल्याला दिलं आहे ते इमाने इतबारे करणं हे खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. ह्याच्यातून आपल्याला एक मूल्य पण शिकायला मिळालेलं आहे. आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला स्वतःला शिकायला मिळाल्या या पाठातून, हे पण आपल्याला शोधायचं आहे, याचा पण आपल्याला शोध घ्यायचा आहे की कशा प्रकारे कथेमुळे आपल्यावर संस्कार घडतात. पुढे बघा, मग जे मुक्ता आणि तिचा नवरा त्या घरी आले ते काय म्हणतात बघा, अनु तू डॉक्टरच व्हायला हवं होतंस का, तुझी बुद्धी, कामावरची निष्ठा, स्टॅमिना हे सगळं पाहिलं की वाटतं नर्सिंगच्या व्यवसायात तू वाया जात आहेत, तुझी कॅलिबर डॉक्टर होण्याची आहे. लोकांना वाटतं असं की एवढं चांगलं जर हुशार आहे, कामावर निष्ठा आहे, तर अजून चांगलं काम का नाही. पण जे काम तिने निवडलं त्याच्यात तिला जास्त आनंद मिळतो आहे. तिचं उत्तर बघा, एवढंच नाही आनंद मिळतो एवढंच नाही, तिचं उत्तर बघा, म्हणूनच मी नर्स झाले. आता अनु हे स्पष्ट उत्तर देते, म्हणजे काय, तिचं उत्तर बघा, डॉक्टर होणं सोपं आहे असं मला वाटत गेलं. खरं तर बौद्धिकदृष्ट्या मेडिकलचा अभ्यास जास्त अवघड आहे, पण तिचं उत्तर बघा, मला जितकी बुद्धी परमेश्वरानं दिली आहे तेवढी बुद्धी, शिक्षण परवडण्या इतका पैसा आणि तुफान अभ्यास करण्याची तयारी, इतक्या भांडवलावर कुणीही डॉक्टर होऊ शकेल, मी तर नक्कीच झाले असते. म्हणजे माझ्याकडे बुद्धी होती, पैसा आहे, सगळं आहे, पण मी का नाही झाले बघा, हं, तेच मला हवं आहे, मग का झाली नाहीस, आता करू शकतेस ह्यापेक्षा जास्त चांगली सेवा तू व्याधीनं पिडलेल्या माणसांची करू शकली असतेस. म्हणजे डॉक्टर होऊन तू जास्त चांगली सेवा करू शकली असतेस असं त्यांचं म्हणणं आहे. तिचं उत्तर बघा, मुळीच नाही, सेवा ह्याच दृष्टिकोनातून मला विचाराल तर म्हणे डॉक्टरपेक्षा नर्स महत्त्वाची, तिची जबाबदारी अधिक. डॉक्टर ऑपरेशन करून मोकळे होतात पण नंतरची पेशंटची काळजी घेण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे नर्सची किंवा ते जे ब्रदर्स असतात, सिस्टर आपण त्यांना म्हणतो, त्यांची असते. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे, इतकंच माझं म्हणणं. आणि हे तिचं उत्तर कदाचित आपल्याला पटेलही, उत्तम नर्स होणं खरोखर कठीण आहे. अशी सेवा करणारे स्वतःहून त्या व्यवसायात इच्छेने जाणारे अतिशय कमी लोक आहेत. डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा आहे, माझ्या व्यवसायात मनाचा भाग मोठा आहे. म्हणजे ज्ञानापेक्षा मनानी जे काय मी करते आहे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे, आणि माझ्यासाठी पण आणि इतरांसाठी पण, असं तिचं म्हणणं आहे. डॉक्टरांचा स्टेथोस्कोप फक्त छातीपर्यंत पोचतो, नर्सचा हात काळजाच्या आत जातो. रोग जाणता आला की डॉक्टरचं कार्य संपतं, नर्सला पेशंट समजावा लागतो. मला रोगाची माहिती नकोय, मला माणसाची माहिती हवी. आता आपण पहिल्या भागात पाहिलं की ती म्हणते मला समाज जाणून घ्यायचा आहे,
याच्यासाठी मला व्यक्ती व्यक्ती जाणून घ्याव्या लागतील, आणि व्यक्ती जाणल्या की मला समाज काय आहे ते कळेल. आणि म्हणून ती म्हणते की समाजाच्या जवळ जायचं असेल, व्यक्तीच्या अगदी जवळून आपल्याला अनुभव घ्यायचा असेल, त्याच्याशी जवळीक साधायची असेल, तर नर्सिंगसारखं हे जे आहे व्यवसाय किंवा प्रोफेशन म्हणू आपण, आदर्श ही जी नोकरी आहे तिने स्वीकारलेली आहे. मी आमच्या डीन साहेबांना नेहमी म्हणते की तुम्ही डॉक्टर मंडळी फक्त रोग्यांचा ताप पाहून मोकळे होता, आम्ही मात्र ताप आणि मनस्ताप दोन्ही निस्तरतो. म्हणजे पेशंटचा जे अडचणी असतात, समस्या असतात, ते सोडवायचा प्रयत्न फक्त नर्स ज्या जवळ असतात तिथे त्या करतात. तर इतकी हुशार अनु आहे, इतकी समजदार आहे, इतकी खंबीर आहे, तिच्या विशिष्ट तिची विचार करण्याची प्रणाली आहे, जगण्याची तिची एक शैली आहे. आपण म्हणतो ना लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, म्हणजे इथे आपल्याला असं नाही म्हणायचं की ती कशा पद्धतीने जगते किंवा कशा प्रकारचं तिच्याकडे भौतिक सुविधा आहे असं नाही, की जगण्याची एक वेगळी पद्धत की ज्याच्यामध्ये आपण म्हणू की एक नोबल स्टँडर्ड आदर्श एक राहणीमान तिचं आहे, आणि तिला व्यक्तीला समाजाला जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. बघा, फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांनी एका पुस्तकात म्हटलं होतं की कुठलाही देश तुम्ही बघण्यासाठी जाता तर फक्त इमारती बघून मोकळे होऊ नका, तर तिथली संस्कृती जरूर अभ्यासा, त्यामुळे तो देश तुम्हाला लवकर कळेल कुठल्याही देशात गेलं. तसंच आपलं पण आहे, एखादा समाज आपल्याला समजून घ्यायचा आहे, आपल्याला ती संस्कृती शिकली पाहिजे. साधा आपल्या कुटुंबाचा विचार करा, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे लोक असतात, वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात, पण त्यांची संस्कृती एकदा आपल्याला समजून घेतली की ते असे का वागतात ते आपल्याला कळतं. आणि म्हणून ते म्हणतात की एवढी हुशार अनु, तिच्यामध्ये इतके सद्गुण आहेत तरी ती का रागवावी 1 रुपयाच्या नोटेसाठी, हा प्रश्न मुक्ताला आणि तिच्या नवऱ्याला पडलेला आहे. आता पुढच्या प्रसंगामध्ये आपण बघूया, इथपर्यंत आपल्याला समजलं आपण अनुचं व्यक्तिमत्व आपण समजून घेतलं, म्हणजे कथा कशी पुढे जाती आहे, की अजून आपण त्या 1 रुपयाच्या नोटेपर्यंत आलेलो नाही आहे. आपण आधी प्रारंभ पाहिला, अनु रागावली हे पाहिलं, आपण फ्लॅशबॅकमध्ये गेलो, मागे गेलो, मग अनुचा निर्णय ऐकला, त्याच्यावर तिच्या वडिलांची प्रतिक्रिया